विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण त्रिमितीय आकार ह्या अंतर्गत विविध संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम इष्टिकाचिती, त्यानंतर घन, वृत्तचिती, त्रिकोणीचिती, शंकू, गोल यांचा अभ्यास करणार आहोत. इष्टिकाचितीमध्ये जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या घरात आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तिचा बॉक्स असतो, तो बॉक्स हा इष्टिकाचिती आकाराचा असेल. आपण नवीन मोबाईल घेतला, त्या नवीन मोबाईलचा जर बॉक्सचा अभ्यास केला आपण तर तो सुद्धा इष्टिकाचिती आकाराचा असतो. त्यानंतर काही औषधांची खोकी आपण बघू शकतो, त्याचा आकार सुद्धा इष्टिकाचिती आकार असतो. या पद्धतीने बघूया असाच एक आकार